महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. बहुजन मुक्ती पार्टीचे राज्यव्यापी निवेदन. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हटाव मोहीम. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हटाव मोहीम म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने राज्यव्यापी निवेदन सादर करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी मार्फत महामहिम राज्यपाल यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले. नुकतेच नांदेड येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरण, मुंबईतील हिना मिश्रम बलात्कार, लातूर येथील मातंग समाजातील मुलाला मारहाण, तसेच आळंदी येथील वारकरी संप्रदायांवर पोलिसांकरवी अमानुष लाठीमार, त्याचबरोबर कोल्हापुरातील जातीय तणाव निर्माण करून दंगली घडवण्यासारखा महापाप, अशा प्रकारे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने महिलांवर, मागासवर्गीयांवर, अनुसूचित जाती जमाती तसेच अल्पसंख्याकांवरील वाढते अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर जातीय दंगलीमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली असून उपमुख्यमंत्री यांची लायकी नाही, असे नमूद करून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी त्यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन राज्यपाल यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि भिवंडी तहसीलदार मार्फत सुद्धा मोठ्या संख्येने निवेदन पाठविण्यात आले. तुम्ही आज निवेदन दिलं, याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी सुरेश जगताप, बहुजन मुक्ती पार्टी ठाणा जिल्हा उपाध्यक्ष. आज आम्ही ठाणा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एक निवेदन सादर केलं. ते निवेदन देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांचा राजीनामा घेण्याबाबत, अशा प्रकारचं निवेदन आम्ही संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी, एकाच वेळी आणि एका क्षणी हा उपक्रम चालू आहे. जेव्हापासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तेव्हापासून राज्यामध्ये अन्याय अत्याचाराचा अक्षरशः कळस गाठला. ठिकठिकाणी अन्याय होत चाललेले आहे, मात्र त्याला न्याय मिळत नाही. म्हणून अशा व्यक्तीला खुर्चीवर बसण्याचा काही एक अधिकार नाही. म्हणून बहुजन मुक्ती पार्टीनं ठरवलं की देवेंद्र फडणवीसनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशा प्रकारचं महामहिम यांना आम्ही निवेदन सादर केलं. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.